स्थिती मांडली. मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष माननीय जिल्हाधिकारी यांना फोन लावून शेतकऱ्यांवर कसा अन्याय झालाय, प्रभाव क्षेत्रामुळे शेतकऱ्यांचे संसार कसे उद्ध्वस्त होत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा ठिकाणी संभाव्य बिनशेती आणि प्रभाव क्षेत्र यामुळं शेतकरी जरी या प्रकल्पाला जमीन द्यायला तयार असले तरी शेतकऱ्यांची जमीन ज्या पद्धतीनं भाव दिले जातात ती पाहता हे ऊस उत्पादन वरबडून घेण्यासारखं आहे. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी रामशेठ गावडे असतील, बाळासाहेब हेगडे, श्रीनप्पा बारणे यांनी वर्षा बंगल्यावर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याशी चर्चा केली, त्यांना पत्र पण दिलं. त्याचप्रमाणे मी त्या दिवशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर दिवसभर पुण्यामध्ये होतो आणि मी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांशी फोनवरी त्यांना पुसटची कल्पना दिली की कशा प्रकारे प्रकल्प व्हावा, परंतु शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होऊ नये. आम्हाला जी आज बाजारभावात आजूबाजूचा किंवा बाजारभावाचं जे मूल्य आहे त्याच्या जवळपास आम्हाला बाजारभाव मिळाला पाहिजे. किंबहुना भूसंपादनाचे कायदे आहे ते एका तालुक्याला वेगळं, खेड तालुक्याला वेगळं, हवेलीला वेगळं हे होता कामात. आणि मुळातच शेतकऱ्यांना समजून सांगा, मी कन्व्हिन्स केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, आम्हाला बोलवा, आम्हाला सांगा की प्रभाव क्षेत्र काय, आम्हाला सांगा की बाबा तुमचा रेट कसा आम्ही धरलाय, तुमच्या समितीने कसे रेट धरले ते आम्हाला समजून सांगा, आमचं म्हणणं ऐकून घ्या, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे. कारण कुठलंही भूसंपादन असेल एकतर्फी होता का, आणि एकतर्फी होतच नाही, कायदे तर तशी करतो. आणि म्हणून आज या सतत भावना म्हणून आज आमचे 2 बांधव या ठिकाणी उपोषणाला बसले. कालपासून त्यांची तब्येत बिघडली, आम्हाला काळजी आहे. सकाळी मी खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्याशी बोललो की म्हटलं आपण मुख्यमंत्र्यांकडे काही लोकप्रतिनिधी आपले काही शेतकऱ्यांनी घेऊन जाऊ. ते म्हणाले समोरची वेळ घेतो आणि कळवतो. समोरची वेळ घेतल्यानंतर काही ठराविक लोक सगळी जास्त संख्येनं जाता येणार नाही, आपल्याला तसं प्रश्न मांडता येणार नाही. लातूर आहे, बाळासाहेब आहे, बाकी काही प्रमुख लोक आहेत, ती ज्यांना यातली माहिती आहे ते मुख्यमंत्र्यांनी पुढे मांडू शकतील. ते एकदा कन्व्हिन्स झाले तर नक्कीच त्याचा आपल्याला पुनर्विचार करून हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. हा जो रकाना जो भरलेला आहे किती पट काय कसे पट वगैरे हे सगळं बाजूला ठेवून आम्हाला आमच्या पद्धतीनं आम्हाला शेतकऱ्यांना पटेल अशा प्रकारचं भूसंपादनाचं मूल्य मिळालं पाहिजे हा आमच्या मनापासून मागणी आहे. आणि त्यासाठी हे जर झालं नाही तर मी कालही बोललो, हे झालं नाही तर मग रिंग रोड कोणासाठी, रिंग रोड होते आमच्यासाठी होतं ठीक आहे, पण आमचे संसार उद्ध्वस्त करून रिंग रोड होताही कामा नये. त्याला कुठंतरी आपल्याला अडचण होत असेल तर आम्हाला त्यासाठी संघर्षातून उभं राहावं लागेल. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय की मी हमखास आपल्या बरोबर आहे एका प्रश्नासाठी वाटेल ते जसं आपण डाऊ घालवू. मला सगळ्यांना माहिती आहे मी जवळजवळ 10 वर्ष डाऊची केस घेऊन रोज कोर्टात येतो.